मराठी आपले, करा, करा, आपले स्वागत आणि किती भारतीय संस्कृतीमध्ये मानवाचं नातं आहे हे सातत्याने जाणवत श्रावण मास हिंदू पंचांगानुसार पाचवा महिना आहे श्रावण महिन्यामध्ये सर्वात जास्त व्रत आणि सण समारंभ असतात म्हणूनच श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हटला आहे पूर्ण श्रावण महिनाभर प्रत्येक दिवशी प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या कौन्टे देवतांची पूजा व व्रत करण्याची हिंदू धर्मियांची परंपरा आहे श्रावण महिन्यात महादेवाच्या उपासनेला विशेष महत्व आहे या वर्षी श्रावणाला सुरुवात होते ते म्हणजे श्रावणी सोमवार नऊ ऑगस्टला श्रावण महिना सुरू होतोय नऊ ऑगस्टलाच पहिला श्रावणी सोमवार येतोय या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी तांदळाची शिवमूठ वाहतात सोळा ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आहे या दिवशी तिळाची शिवमूठ आहे तर तिसरा तर तिसरा सोमवार येतोय तो तेवीस ऑगस्टला या दिवशी तिसऱ्या सोमवारी शिवमूठ आहे ती हिरव्या मुगाची चौथा सोमवार आहे तीस ऑगस्ट या दिवशी शिवमूठ आहे जवस पाचवा सोमवार आहे सहा सप्टेंबर या दिवशी या दिवशी अमावस्य आहे सोमवती अमावश्य आहे त्यामुळे हा दिवसही खूप शुभ आहे या दिवशी म्हणजेच पाचव्या सोमवारी देखील शिवमूठ आपण वाहू शकतो पाचव्या सोमवारची शिवमूठ आहे सातू ही झाली श्रावणी सोमवारांची माहिती श्रावणात सौभाग्यदायक मंगळागौरीचा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे माहेर माहेरी येतात नाच गाणे गात जागरण करतात गणेशाचं व शिव पार्वतीचं पूजन करतात हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील ठेवतात याच मार्गाने गौरीची म्हणजे पार्वतीची उपासना केली जाते श्रावणातले प्रत्येक बुधवारी बुधाची पूजा करतात तसेच श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात याला बृहस्पती पूजन असे म्हणतात प्रत्येक शुक्रवारी जिवतीची पूजा असते जिवतिकाचे पूजन केले जाते दर शुक्रवारी जिवतिकाची पूजन म्हणजेच आपल्या आपत्त्यांना औक्षण करतात आपल्या आपत्त्यांना आपल्या मुलाबाळांना ओवाळतात त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून या जीवतिकाची पूजा केली जाते त्याचप्रमाणे श्रावणी शनिवारी ब्रह्मचारी अश्वथ मारुतीची पूजन केले जाते रविवारी आदित्याचे पूजन केले जाते म्हणजेच श्रावणात प्रत्येक वारी प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या देवतेचे पूजन केले जाते त्याचे विशेष महत्व आहे त्याचबरोबर हा महिना सण समारंभांसाठी देखील खूप महत्वाचा आहे बर का भावासाठी बहीण विनायकी चतुर्थीला उपवास करतात म्हणजेच श्रावण शुद्ध चतुर्थीला बारा ऑगस्टला हा भावाचा उपवास आहे त्याच्याच दुसऱ्या दिवशी नागपंचमी असते सर्वजण नागदेवतेचे पूजन करतात नागदेवता नसेल तर वारुळावर जाऊन त्याचे पूजन करतात या प्रथेतून मानवाचे व प्राणाचे नाते स्पष्ट दिसते बहीण भावांच्या पवित्र बंधनाचे बंधन दाखवणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो यावर्षी बावीस ऑगस्ट या, बावी या दिवशी राखी पौर्णिमा आहे बावीस तारखेला पौर्णिमा सायंकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांपर्यंत त्या आहे त्यामुळेच त्यापूर्वीच राखी पौर्णिमा साजरी करावी भगवान श्रीकृष्णाची जयंती म्हणजे जन्म उत्सव या दिवशी साजरा करतात श्रावण कृष्ण अष्टमीला तीस ऑगस्ट या दिवशी कृष्णाष्टमी म्हणजेच जन्माष्टमी आहे याच्याच दुसऱ्या दिवशी एकतीस ऑगस्टला गोपाल काला साजरा केला जातो सहा सप्टेंबर या दिवशी सोमवती अमावस्या आहे काही ठिकाणी या दिवशी बैल पोळा देखील साजरा करतात सहा सप्टेंबर या दिवशी श्रावण मास समाप्त होत आहे तरी झाली संपूर्ण श्रावण मासाची माहिती श्रावण मासाबद्दल अजूनही खूप छान छान गोष्टी आपण समजून घेणार आहोत आपल्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद